ठळक घडामोडी दिसतात. सांगली महापालिकेच्या महासभेत आज शुक्रवारी काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार व शिवसेने नगरसेवक शेखर माने या माजी गुरु चेलेतील वादामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. माने यांच्या आरोपामुळे संतप्त झालेल्या जमादार यांनी भर सभेत माईक महापौरांच्या दिशेने भिरकावला, तसेच व्यासपीठासमोर येत राजदंडही उचलला. अखेर इतर सदस्यांनी हस्तक्षेप करत दोघातील वाद मिटवला. अमृत योजनेअंतर्गत मिरज पाणीपुरवठा योजनेचा निविदेचा ठराव राज्य शासनाने विखंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर अभिवेदन सादर करण्याची सूचना महासभेला देण्यात आली आहे. त्यावर विचारविनिमय करण्यासाठी महापौर हरुण शिकलगार यांनी विशेष सभेचे आयोजन केले होते. सभेत काँग्रेसचे महापौर माजी महापौर किशोर जामदार, शिवसेनेचे नगरसेवक माने यांनी चर्चेवेळी गटनेते जामदार यांना लक्ष केले. जामदार यांनी सभागृहातील विषय भरकट चालल्यामुळे मूळ विषयावर चर्चा करण्याचा आग्रह धरला. त्यावर माने यांनी जामदार यांना चिमटा काढत, दादा तुम्ही सतत गडबड करता, महापालिकेच्या 12 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे, ते वाचवण्यासाठी गडबड केली असते तर तुमचे अभिनंदन केले असते, असा टोला लागावला. माने यांच्या आरोपामुळे जामदार संतप्त झाले. त्यांनी गत महासभेत झालेल्या ठरावेळी मीच होतो वाटेल ते आरोप खपवून घेणार नाही. माने यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत, तुमच्याकडे काय पुरावा आहे ते सादर करा, निव्वळ आरोप करू नका, असा आक्रमक पवित्रा घेत हातातील माईक महापौरांच्या आसनाच्या दिशेने भिरकावला. त्यानंतर जामदार महापौरांच्या आसनासमोर आले, त्यांनी थेट राजदंडाला हात घातला. जामदार यांच्या आक्रमकतेमुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अत्यंत चुरशीच्या बनलेल्या कोल्हापूरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शोभा पंडितराव बोंद्रे यांचा विजय झाला आहे, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश सावंत हे विजयी झाले आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय शिवसेनेने गुरुवारी रात्रीच घेतला होता, त्यामुळे काँग्रेसच्या विजयाचा मार्ग सोपा झाला होता. शिवसेनेचा हा निर्णय म्हणजे निवडणुकीला कलाटणी देणारच ठरला आहे. कर्नाटकमधील राजकीय नाट्य अद्यापही संपलेले नाही. बहुमत सिद्ध करण्यापूर्वी काँग्रेसचे रमेश कुमार यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपने विधानसभा अध्यक्षपदासाठी सुरेश कुमार यांचं नाव पुढे करत JDS काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र संख्याबळ नसल्याने भाजपने ऐनवेळी माघार घेतली, ज्यामुळे काँग्रेसच्या रमेश कुमार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बहुमत चाचणी होण्यापूर्वी झालेली ही निवड JDS काँग्रेससाठी मोठा विजय असल्याचं म्हटलं जात आहे. सगळे ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो अखेर आला आहे. मान्सून शुक्रवारी दक्षिण अंदमानात दाखल झाला असून लवकरच मान्सून केरळात दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवामान खात्याच्या माहितीनंतर बळीराजा तात्पुरता का होईना सुखावला आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यातील काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. कर्नाटकात मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यास दाखवलेल्या एकेबद्दल राज ठाकरेंनी समाधान व्यक्त केलं आहे. या सगळ्यांचा गेअर मिस टाकला होता असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी नाणार प्रकल्पग्रस्तांचीही त्यांनी भेट घेतली, तसेच नाणार प्रकल्पग्रस्तांनी राज ठाकरेंकडे स्वतःची कैफियत यावेळी मांडली. पेट्रोल डिझेल दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. सरकारला 4 वर्ष पूर्ण होत असताना त्यांनी जनतेला इंधन दरवाढीची भेट दिली. आता जनता लवकरच मेजपेटीतून सरकारला रिटर्न गिफ्ट देऊन हिशोब चकता करेल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. कोयना धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 10 TMC पाणीसाठा अधिक आहे, त्यामुळे कोयना प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती करून राज्याची विजेची गरज भागवली जात आहे. कडक उन्हामुळे राज्यात विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
महावितरण कंपनीच्या विविध प्रकल्पातून 13,702 मेगावॅट वीज निर्मिती सुरू आहे. यामध्ये कोयना प्रकल्पाचा वाटा 1956 मेगावॅट इतका आहे. आत्तापर्यंत आपण पती व सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून विवाहितांनी आत्महत्या केल्याचे ऐकत आलो आहोत. मात्र आता चक्क बायको व सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून स्वप्नील बबन धामणकर या मावळ तालुक्यातील 40 वर्षीय तरुणाने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माजी अन्न पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवले. अजितदादा पवार व अनिल देशमुख गुरुवारी दुपारी 4:00 सुमारास तिरोडा येथे प्रचारसभेला चालले होते. त्यावेळी तिरोड्याच्या आधी 4 किलोमीटर अंतरावर बिरशी फाटा नाला येथे एक अपघात झाला होता. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला इंडिका कारने धडक दिली. या अपघातात 7 जण जखमी झाले होते. अजितदादा पवार यांच्या निदर्शनास ही घटना येताच त्यांनी आपली गाडी थांबवली. त्यांनी आणि अनिल देशमुख यांनी अपघातग्रस्त लोकांना गाडीतून बाहेर काढले व त्यांना स्वतःच्या वाहनातून तिरोडा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अजितदादा यांनी अशाच प्रकारे महाबळेश्वर येथे अलीकडेच अपघातग्रस्ताला एका मदत केली होती. बातमीपत्र संपलं. पुण्या भेटूया ठळक आणि ताज्या घडामोडींसह. तोवर नमस्कार.